हाय गाइज व्हाट्स अप, वेलकम बैक टू माय चैनल। मी सायली आणि मी दर आठवड्याला फैशन, लाइफस्टाइल, रेसिपीज, DIY अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत असते। सो जर तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की 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 सबस्क्राइब करा, आणि जर ऑलरेडी सबस्क्राइब केला असेल आणि रेग्युलरली माझे व्हिडिओज बघत असाल तर थँक यू सो मच। तर आज आपण करणार आहोत आंब्याच्या पेटीचं DIY। सो हे जे मँगो क्रेट्स आहेत, आता आंब्याचा सीजन चालू आहे, आपण सगळेजण खूप मस्त मस्त आंबे खातोय। सो ते आंबे खाऊन झाल्यानंतर या ज्या क्रेट्स उरतात त्या फेकून न देता त्यापासून आपण टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू करणार आहोत। सो आता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। त्याआधी मला थँक यू म्हणायचंय या क्रेट्ससाठी आणि त्यातल्या आंब्यांसाठी मँगो वर्ल्डला। सो मी मँगो वर्ल्ड कडून हापूस आंबा, देवगड हापूस आंबा ऑर्डर केला होता आणि एक नंबर आंबा होता तो। सो जर तुम्हाला घर बसल्या एक नंबर भारी आंबा खायचा असेल तर नक्की मँगो वर्ल्डला कॉन्टॅक्ट करा। नंबर आता तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होत असेल आणि मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईल। सो नाव विदाउट फर्दर एडू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ। सो हे DIY करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे असं मँगो क्रेट, आंब्याची पेटी, सँड पेपर, कारण हे जे क्रेट आहे हे खूप बेसिक आहे, ह्याला काही फिनिशिंग नसतं, त्याच्यामुळे या लाकडाचं जे कण असतात, जे शिरळ असतं ते हातात घुसू शकतं, म्हणून ह्याचा सगळा सरफेस आधी आपण सँड पेपरने पॉलिश करून घेणार आहोत किंवा इवन करून घेणार आहोत। सो सुरुवात करूया। सो आपण काय करायचंय, हा सँड पेपर घासून सरफेस एकसारखा करायचं।
एंड वाला आपलं हे मँगो क्रेट पासून DIY तयार झालेला आहे, पण व्हिडिओ इथे संपत नाहीये. आता आपण या क्रेटच्या वरती जे कवर असतं त्यापासून बनवणार आहोत नेम प्लेट. सो स्टे ट्यून्ड. ओके, सो आता हा वरचा भाग जो पेटीच्या वरती असतो, कवर म्हणजे पेटीचं, ह्याची आपण नेम प्लेट करणार आहोत. दाराच्या बाहेरची नेम प्लेट करणार आहोत. सो ह्याला पण आपण कलर देणार आहोत, पण त्याआधी सँड पेपरनी ह्याचा पण सरफेस आपण असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. आणि जर तुम्ही असं मँगोच्या क्रेट पासून टाकाऊ पासून टिकाऊ असं काही बनवलं तर मला इंस्टाग्राम वरती नक्की टॅग करा. सो मला त्यासाठी इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा. आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचंय की हे असं बुक शेल्फ म्हणून तर तुम्ही युज करू शकता, पण त्याचबरोबर शू रॅक म्हणून किंवा कॉफी टेबल म्हणून असं बऱ्याच प्रकारे तुम्ही हे युज करू शकता. तुम्ही इथे इमेजेस लावते, पिंटरेस्टच्या इमेजेस लावते, त्यामुळे त्यावरून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळून अजून वेगवेगळे काय काय प्रकार या क्रेट पासून करता येतील. सो या, परत भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.